नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, बरेच पुरुष म्हणतात की ज्याप्रमाणे आपण एखादा पॉर्न व्हिडिओ पाहतो त्या पॉर्न व्हिडिओमधील जी स्त्री आहे ती वेगवेगळे मादक उपकार टाकते, खूप जास्त आवाज करते, परंतु आपली पत्नी जी आहे ही खूप कमी वेळा अशी आवाज करते. जितक्या वेळा आपण संभव करू तितक्या वेळा ती असे आवाज काढत नाही, परंतु एखाद्या वेळेस मात्र ती असे आवाज काढते. तर याचं कारण काय आहे, स्त्री असे मादक आवाज कधी काढते आणि का काढते, याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला पॉर्न व्हिडिओमधील स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर ती स्त्री जी मादक उपकार काढत असते ती फक्त प्रेक्षकांना उत्तेजित करण्यासाठी, त्यांच्या भावना ज्या आहे त्या भावना चालवण्यासाठी. मित्रांनो, स्त्री आणि पुरुष जे पॉर्न व्हिडिओमध्ये दाखवले जातात ते फक्त रूममध्ये ती दोघीच नसून त्यांच्यासोबत डायरेक्टर आहे, कॅमेरामॅन आहे, डायरेक्टरने स्क्रिप्टमध्ये जसं लिहिलं आहे तसे उपकार ती टाकत असते, परंतु आपल्या रिअल लाईफमध्ये असं होतं असं नाही. मित्रांनो, ज्यावेळेस स्त्री पूर्णपणे संतुष्ट होते, पूर्णपणे मुलगाचा आनंद लुटत असते, त्यावेळेस स्त्रीला ती उपकार टाकण्याची गरज भासत नाही, कारण ही उपकार तिच्या तोंडामधून आपोआप बाहेर पडतात. ज्यावेळेस स्त्रीला अतिशय जास्त आनंद होतो, अतिशय जास्त सुख मिळत असतं, त्यावेळेस असे उपकार स्त्री तोंडामधून बाहेर नक्की टाकते. तुम्ही पाहत असाल, ज्यावेळेस तुम्ही प्रथम मिलन करत आहात, पहिल्यांदा ज्या व्यक्तीबरोबर मिलन करत आहात ती स्त्री आहे, ती सुरुवातीला असे मादक उपकार टाकते, कारण पहिल्या वेळेस मिलन करताना तिला खूप जास्त आनंद मिळत असतो. परंतु स्त्री जशी जशी जुनी होत जाईल तशी तशी ते मादक उपकार हळूहळू कमी होत जातात. पाहिलं असेल जर तुम्ही स्त्रीला जास्त उत्तेजित न करता तिच्यासोबत डायरेक्ट मिलन करायला सुरुवात केली तर अशा वेळी स्त्री फक्त पडून राहते, असे उपकार कोणती टाकत नाही. परंतु जर स्त्रीला तुम्ही पूर्णपणे उत्तेजित केलं, तुम्ही तिच्याबरोबर अर्धा पाण्यात जर रोमांस केला, तिला पूर्णपणे उत्तेजित केलं, तिचं पाणी काठावर आणून ठेवलं, तर अशा वेळी मात्र ती 100% उपकार टाकते. तुम्हाला संतुष्ट झाल्याची जी पुष्टी आहे ही पुष्टी देते. जर मित्रांनो तुमची स्त्री देखील मादक उपकार टाकत नसेल तर तुम्ही देखील तुमची मिलन करण्याची पद्धत आहे त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि जर ती मादक उपकार टाकत असेल तर मात्र तुम्ही अतिशय योग्य दिशेने जात आहात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा.